माननीय नामदार प्राचार्य डॉक्टर अशोक भाऊ उईके, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य प्रथम आगमनानिमित्त हार्दिक स्वागत। शुभेच्छुक बाळासाहेब कवीश्वर, भाजपा तालुका अध्यक्ष राळेगाव, कुणाल भोयर, भाजपा शहर अध्यक्ष राळेगाव, तसेच समस्त भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने हार्दिक स्वागत। भंडारा शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे। जुन्या पाईपलाईनवर शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या सुरू आहे। भंडारा शहरासाठी शासनाने 70 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर केली। या योजनेचे लाखो रुपये किमतीचे पाईप दसरा मैदानावर ठेवले होते। या पाईपला आग लागल्याने ते जळून खाक झालेत। ही आग लागली की लावण्यात आली याबाबत सध्या शहरात चर्चा रंगली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने पाईप जाळून टाकल्याचे बोलले जात आहे। भंडारा शहराची दिवसागणिक लोकसंख्या वाढत आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी शासनाकडून 70 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली। त्याअंतर्गत पाणी पुरवठ्याचे साहित्य शहरात ठिकठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे। यात दसरा मैदानात असलेल्या जलकुंभानजीक लोखंडी तथा प्लास्टिकचे 4 इंचीचे पाईप ठेवण्यात आले आहेत। या पाईपला अचानक आग लागली। बघता बघता क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण केले। मोठ्या जलवाहिन्यांना जोडण्यासाठी सदर प्लास्टिक पाईप आणण्यात आले होते। जवळपास 10 ते 15 पाईप्सचे बंडल येथे ठेवण्यात आले होते। आग कशी व कोणत्या कारणाने लागली याचा शोध मात्र लागू शकला नाही। नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते। यावेळी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी लाखो रुपयांचे पाईप जळून खाक झालेत। घटनास्थळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। नगराध्यक्ष सुनील मेंढे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून विजयी झाले। खासदार झाले असतानाही मेंढे यांनी नगराध्यक्षपद सोडलेले नाही। लाभाच्या दोन्ही पदांवर सुनील मेंढे विराजमान आहेत। पाणी पुरवठा योजनेच्या पाईप खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असावा, भविष्यात हे बिंग फुटून पितळ उघडे पडेल या भीतीने सदर पाईप जाळले असावे अशी चर्चा सध्या भंडारा शहरात सुरू आहे। दरम्यान पालिका प्रशासनाने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली असून यात सुमारे 11 लाखांचे पाईप जळल्याचे म्हटले जाते। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण करीत आहेत। प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा।